बॅट्समन संदेश भोईर, त्याचबरोबर अजय खंबाळकर, नितेश भोईर या फलंदाजांनी मात्र भरपूर चांगली कामगिरी केली. कुणाल धानके बाबू शेख मान्यवर या ठिकाणी बक्षीस वितरण करतात. आदरणीय राजेश दादा गायकवाड या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजेश दादा गायकवाड ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर्स या संपूर्ण स्पर्धेसाठी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर मोलाचं योगदान. राजेश दादा गायकवाड विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजय खंबाळकर आपण कुठे असाल तर संपर्क करा. अजय खंबाळकरचे 3 षटकार. अजय खंबाळकर याचे 3 षटकार. बाबू शेख मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. भरपूर सारी बक्षीस या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी साळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून सुद्धा भरपूर मोलाचं सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंट साठी आपल्याला पाहायला मिळतंय. साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती आहे आपण त्याचबरोबर आदरणीय राजेशदादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहत आहे, लाहे प्रीमियर लीग सुरेश अर्थात बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024. मान्यवर राजेशदादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी टी शर्टची स्पॉन्सरशिप लाभली आहे. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. पहा मित्रांनो, मंचावरती असणारे सर्व पाहुणे मान्यवर ही आयोजकांची खरी श्रीमंती असते. पंच एक बॉल आहे, कारण पहिला चेंडू वाईड होता, तर नंतर एक, नंतर दोन डॉट बॉल, चार आणि सहा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर इथे पाहायला मिळेल 13 धावा. आपण मॅच पाहत आहात सेमीफायनल 1, वाशाळा विपक्ष सारंगपुरी. शॉर्ट ऑफ लेन स्क्वेअर कट केलाय, एक डिक्लेअर झोन मध्ये प्राप्त होईल एकेरी धाव. 13 वरून धावसंख्या पोहोचली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. वाशाळा टीमची 14. पण 5 मिनिटं मॅच थांबवायची, लक्षात असू द्या 5 मिनिटं. धन्यवाद.
थँक्यू सो मच. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये, आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि लाहे ग्रामस्थांची ही श्रीमंती अर्थातच सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक LPL लाहे प्रीमियर लीग आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी या ठिकाणी या संपूर्ण सोहळ्यासाठी आणि या सुविधा आपल्याला प्राप्त झालीये, ही स्पर्धा जगभराच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाचा मोलाचा वाटा या संपूर्ण सोहळ्यासाठी आहे, प्रोप्रायटर प्रशांत कुमार अँड कंपनी कुमार अँड कंपनीचे सर्वे सर्वा, युवा उद्योजक लाहेचे कल्पेश इंडस्ट्रीजचे मालक प्रशांतदादा भोईर, मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि संपूर्ण लाहे ग्रामस्थांच्या वतीनं सन्माननीय भाऊ फर्डे सर अर्थातच रवी फर्डे सर यांच्या शुभ हस्ते आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या संपूर्ण स्पर्धेची गोड आठवण या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय प्रशांतदादा भोईर मान्यवरांना आपण देत आहोत. युवा उद्योजक, युवा पर्सनॅलिटी अर्थातच कल्पेश इंडस्ट्रीज उद्योग क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव या संपूर्ण विभागाची सर्वा आदरणीय कल्पेशदादा भोईर मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय कल्पेशदादा भोईर यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. लाहे प्रीमियर लीग, लाहे आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि लाहे ग्रामस्थांच्या वतीनं मी भाऊ फर्डे सर आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आदरणीय कल्पेशदादा भोईर मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. निश्चित ही स्पर्धा आपण पाहताय, ज्या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य ज्यांचं आपल्याला लाभलंय, कल्पेश इंडस्ट्रीज शिवाई पेट्रोल पंपचे ओनर सन्माननीय नवनाथदादा भोईर मान्यवर उपस्थित आहेत, साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. शिवाई पेट्रोल पंपाचे ओनर सन्माननीय नवनाथ भोईर साहेबांना मी विनंती करतोय, आपण या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करू इच्छितोय. आई गावदेवी लाहे आणि ग्रामस्थ मंडळ लाहेच्या वतीनं हा शुभ सन्मान सन्माननीय नवनाथदादा भोईर.
सन्माननीय शोभाताई धापटे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आज शेवटच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. या दरम्यान सन्माननीय सागरजी भोईर लाहे गावची आनबान शान माजी सभापती साहेबांचं या ठिकाणी शुभागमन पुन्हा एकदा आपल्या मंचावरती होत आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी मान्यवरांचं मोलाचं सहकार्य. सामना चालू ठेवायचा आहे. गेम ऑन. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. चला मॅचला इथे सुरुवात करायची आहे, लक्षात असू द्या. तर पहिल्या षटकाचा खेळाचं समापन झालं. पहिल्या षटकामध्ये धावा, धावसंख्या बलकावत 14. मोहन ओवर द विकेट. यावेळेस मी स्टॅमिंग झाला आहे, परंतु डिक्लेअर झोनमध्ये मिळेल वन डी एकच मिळणार. स्ट्राईक रुटेट होणार आणि आता स्ट्राईकवर येणार कुणाल धानके. योगेश भोईर नॉन स्ट्राईकवर जाणार. 14 आणि 1 झाली 15. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आत्तापर्यंत आपण एकंदरीतही संपूर्ण स्पर्धेचा जर उवापोवा काढला, म्हणजे पृथक्करण केलं, ॲनालाईज केलं, तर टीम वाशाळा ही देखील बॅटिंगसाठी खूप चांगली राहिली. तर टीम सारंगपुरी ही बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगसाठी चांगली राहिली तिन्ही डिपार्टमेंटमध्ये. शॉर्ट पिच एंड ऑन साईडला याने हुक केलाय. तांबून खेळत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. इथे येईल कुणाल धानकेच्या बॅटमधून वेट अँड वॉच चौकार. धन्यवाद दत्ता सर या संपूर्ण सोहळ्यासाठी, ज्या व्यक्तिमत्वांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. मित्रांनो, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, दातृत्वाचं निश्चितच सर्वात मोठं नाव या परिसरातील असेल. सन्माननीय कल्पेशदादा भोईर, कल्पेश इंडस्ट्रीचे मालक, यांच्या माध्यमातून समालोचक दत्ता फर्डे सर आणि सोमनाथ खाडे सर यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. आम्ही अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदान मंचावरती. समालोचन कक्षामध्ये दत्ता फर्डे सर. 2 धावा मिळाल्यात. ओ टॅप केला या ठिकाणी, अंडर बॉक्स विकेट शॉट. बॅकफुटला जात असताना जागा बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे जागा मिळाली नाहीये. 1 सिंगल प्राप्त होईल आणि या एकेरी धावेने धावसंख्या फलक पोहोचलं 18 या धावसंख्या फलकावर. ही मॅच सेमीफायनल 1 आहे, सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी विपक्ष दहीगाव. आई गावदेवी म्हणजे लाहे आणि दुसरी टीम म्हणजे दहीगाव टीम. जबरदस्त मॅच इथे पाहायला मिळणार. ही मॅच देखील तितकी चांगली आहे. फुलटा सुद्धा या ठिकाणी लॉफ केलाय. जयेश बिदे तिथे होते, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू तिथे आपण बघू शकतो. काउकुडा झोन मध्ये त्याच्या पायासमोरून पडला आणि तदनंतर त्याने उंची गाठली आणि अशा पद्धतीने एक टप्पा घेत सीमारेषेचा वेध घेतोय चौकार. बावीस धावा धावसंख्या फलकावर इथे पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते योगेश भोईरच्या माध्यमातून, कारण योगेश भोईर मागील मॅचमध्ये देखील आपण बघितलं तर योगेश भोईरने 32 धावा कुठल्या होत्या, एकट्या योगेश भोईरच्या 32 होत्या. त्याच्यामुळे जबरदस्त मॅच, सेमीफायनलचा थरार आपण पाहत आहे मैदानावरती. बिग फाईट मॅच, सेमीफायनल नंबर 1 या ठिकाणी सादर होतीये. टीम आई गावदेवी सारंगपुरी आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानावरती. धन्यवाद, थँक्यू सो मच कल्पेशदादा भोईर. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक वितरित होत आहे. दत्ता सर आपलं सुद्धा हार्दिक अभिनंदन आम्ही करतोय आणि आमचं सुद्धा
हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी सामना चालू आहे, सेमीफायनलची मॅच मैदानावरती सादर होती आहे. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत, अर्थातच सन्माननीय प्रेमनाथजी खांबाळकर यांच्याकडनं सारंगपुरी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दत्ता सर. ग्रामपंचायत लाहेचे विद्यमान सदस्य सन्माननीय विश्वासदादा भडांगे ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण टुर्नामेंटसाठी, ज्या आपण प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचसाठी जो 2.5 लिटरची मोठी कोल्ड्रिंकची बॉटल पाहत आहे, साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सुपूर्द झाली आहे. आदरणीय विश्वासदादा भडांगे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. सुनील दादा पाटेकर, मी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विश्वासदादा भडांगे मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. विश्वासदादा भडांगे सदस्य ग्रामपंचायतला आहे मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करतो आहोत. तरुणांच्या पाठीशी उभी राहणारी ही संपूर्ण व्यक्तिमत्व आणि आज ज्यांचं मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी. फार गरजेचं आहे. सामना चालू आहे. 25 धावा धावसंख्या फलकावर आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना आपण बघू शकतो कुणाल खेळतोय 5 वर, योगेश भोईर खेळतोय इथे 17 धावेंवर योगेश भोईर खेळतोय. धन्यवाद दत्ता सर या स्पर्धेसाठी, आपल्या अमूल्य वेळाला खऱ्या अर्थानं ज्यांनी अमूल्य वेळ आपल्या सर्वांसाठी खर्च केला, आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि आपल्या सर्वांच्या हकेला दाद देत असताना, आपल्या सर्वांच्या आमंत्रणाला साथ देत असताना, कल्पेश इंडस्ट्रीचे सर्वे सर्वा सन्माननीय कल्पेश दादा भोईर, प्रशांत दादा भोईर, युवा उद्योजक साहेब या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या सर्वांपासून रजा घेत आहेत. या सर्व मंडळीचं, आपल्या सर्व मित्रमंडळीचं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही सर्वजण हार्दिक आभार व्यक्त करतोय. सातत्यानं असं प्रेम आमच्या सर्वांवरती राहू द्या अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. आणि येणाऱ्या काळामध्ये, भविष्यामध्ये अजूनही यशाची उच्च शिखरे आपण पादाक्रांत करत राहा अशा शुभेच्छा ग्रामस्थ मंडळ लाहेच्या वतीने आम्ही आपणास देतोय. आपणास हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक आभार. जाऊया समालोचन कक्षामध्ये. सचिन दादा भोईर, युवा पर्सनॅलिटी साहेब मंचावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण मैदानाला घडवत असताना जेवढं पाणी लागलं ते पाणी सर्व साहेबांनी पुरवलं, त्याचबरोबर आर्थिक मदत, विशेष सहकार्य साहेबांचं आपल्याला लाभलंय. सन्माननीय सचिन दादा भोईर मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो. आणि बघायचंय तडांबरणी की आउट तर झालाय. धन्यवाद दत्ता सर. मंचावरती या ठिकाणी आदरणीय चंद्रकांतजी निचिते साहेब मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी बॅट आणि शूज आपल्याला या ठिकाणी
संपादित झालेले आहेत. सन्माननीय चंद्रकांत दादा निचिदे मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लबला आहे आणि ग्रामस्थ मंडळ आहे यांच्या वतीनं हा शुभ सन्मान संदेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय संतोषजी भोईर आणि अरुणजी खंबाळकर मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मंचावरती मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण सोहळ्याच्या महाअंतिम सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत लाहे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ताई सन्माननीय शोभाताई धापटे या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करत आहोत लाहे ग्रामस्थांच्या वतीनं आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे यांच्या वतीनं हा शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय शोभाताई धापटे सरपंच लाहे ग्रामपंचायत ताईंचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. मी आयोजन कमिटीच्या वतीनं संदेशजी भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद. त्याचबरोबर रिव्ह्यू गेलेला आहे लक्षात घ्या, आणि तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 10 सेकंदाच्या आतमध्ये घ्या. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही लेट घेतल्यामुळे काय होतं. येणाऱ्या टीमने लक्षात ठेवायचंय. ओवर टू कॉम्बॉक्स दत्ता फडे सर. थँक्यू. धावसंख्या धावफलकावर इथे पाहायला मिळाली 26 आणि 3 चेंडूचा खेळ झालाय तिसऱ्या षटकामधील. धावसंख्या धावफलकावर 26 इथे प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर आपण 8 सरासरीने आतापर्यंत चालू आहे आणि धावसंख्या फलकावर तुम्हाला समोरच्या टीम जी सारंगपुरी टीम आहे तिच्यासमोर 60-65 धावा तरी ठेवावे लागतील. फुलटाच होता प्रॉपर कनेक्शन अजूनपर्यंत तर पाहायला मिळालं नाहीये योगेश भोईरचं. फुलट चेंडू देखील डिलिव्हर होऊ शकत नाही मिड विकेट वर ना. इथे डायरेक्ट थ्रो आणि जाळ्यामध्ये अडकला योगेश भोईरची सगळ्यात मोठी विकेट. काय सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे, कारण जाळ्यामध्ये कोण अडकलाय? वाघ अडकला. वाघ योगेश भोईर या वाघाची शिकार केली आहे सगळ्या सारंगपुरीकरांनी.
दोन गडी बाद धावसंख्या धावफलकावर आहे वाशाळींची 27. ओ बॅटची एज फ्लाय आणि विकेट कीपर मान्यवर सन्माननीय विलाजी सरखोत दळखन साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय विलाजी सरखोत साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ओ टू कॉम बॉक्स चला 27 धावा झाल्यात. अठ्ठावीस रवी यावेळेस सेट डाऊन द ग्राउंड फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचले आणि काय कॅच पकडली आहे. अफलातून कॅच सूर मारली हवेमध्ये. ही बैठक सुरू होती आणि बैठक सुरू घेत असताना आणखीन एक पर्यंत रवी सोनावले बॅक टू द रक आउट 28 वर. आता मात्र सारंगपुरीकरांनी पूर्णपणे जाळ्यामध्ये अडकवलंय. एक एक खेळाडूला त्यांनी टिपायला घेतलाय. धावा झाले 28 आणि फलंदाज बाद झाले 3. पहिला फलंदाज बाद झाला तो म्हणजेच कुणाल 5 धावेंवर. तदनंतर योगेश सर्वाधिक चांगला खेळत होता 19 धावेंवर. तदनंतर रवी शून्यावर बाद झाला. आता संपूर्ण जबाबदारी शिवाजी. तर 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 28. 9 सरासरीने धावसंख्या इथे धावफलकावर लागली गेली आहे. इथे तुम्हाला 5 ओव्हरमध्ये 10 सरासरीने धावसंख्या ठेवून चालणार नाहीये. इथे उरलेल्या 12 चेंडूमध्ये आक्रमण तर करावं लागेल परंतु विकेट हातात ठेवून आक्रमण करणं गरजेचं आहे. कारण प्रारंभिक तीनही फलंदाज आक्रमक रवी सोनावले योगेश भोईर आणि कुणाल धानके हे परतलेत. आता शिवाजीवर जबाबदारी वाढली आहे आणि येणाऱ्या समीरवर देखील जबाबदारी इथून वाढली आहे. सारंगपुरीकरांनी आज मात्र ईद एक कमाल केली आहे. पहिल्या दिवसापासून ज्या वेळीस ते उतरले तिथून आम्ही पाहिलंय काय मॅच परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय पूर्णपणे या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. LPL सारंगपुरी संघासाठी एक स्वप्नवत सुरुवात अशी म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त मेहनत केल्यानंतर प्रचंड कष्ट घेतल्यानंतर त्या मेहनतीचं फळ सातत्याने मिळालं की सेमी फायनल 1 पर्यंत पोहोचलेत. वाशाळा टीम अशी आहे की त्या कितीही कमी दाबात जरी केल्या तरी डिपेंड करू शकतात. त्यांचं नशीब या मैदानावर देखील खूप चांगलं आहे. यावेळेस स्कोर ऑफ द विकेट फाइनल एक झोन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये मिळेल एक सिंगल. शिवाजी साठी देखील संघर्ष भरपूर मोठा चालू आहे. स्ट्राईक रोटेट होणार. 28 वर्ण धावसंख्या झाली 29. षटक क्रमांक इथे 4th प्रगतीपथ असताना गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतोय. भरत आलाय परत चौफेर बाजूने प्रेक्षकांची वर्दळ पाहायला मिळते.
शॉर्ट पिच चेंडू अपर स्लाइस पाहायला मिळाला कव्हर झोन मध्ये, क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी, त्याच्या हाताला ब्रश करून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. सारंगपुरीकरांकडनं आतापर्यंत चुकी झाली नव्हती, ही सगळ्यात मोठी चूक असेल. मोमेंटम शिफ्ट करणारा चौकार येतोय वाशाडा टीम साठी, संघर्षमय चौकार. तेहतीस धावा धावसंख्या फलकावर, भरतने संधी निर्माण केली होती परत, परंतु क्षेत्ररक्षक तिथे धावत आले. धावता धावता हातामधून चेंडू ब्रश झाला, हातामधून निसटला आणि तदनंतर बाउंड्री लाईनचा वेध घेतला. अशा पद्धतीने इथे ज्या ठिकाणी कॅच होती ती ड्रॉप झाली आणि चार मोफत मिळाल्या. तेहतीस धाव्यांनी वाशाडा टीम पुन्हा पुनरागमन करेल यामध्ये तिला मात्र शंका नाहीये, कारण या टीमने भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हिवाळा देखील पाहिलाय. शॉर्ट पिच अप्पर हुक पाहायला मिळाला आणि डिक्लेअर झोन मध्ये मिळतील का बघावं लागेल किती पंचांचा निर्णय असेल. दोन धावा प्राप्त होतील. कधी कधी षटकार आणि दोन यामध्ये आम्हाला संभ्रम निर्माण होत असतो, कारण आता रात्रीच्या वेळेत तो झेंडा देखील आम्हाला दिसत नाहीये, त्यामुळे पंचांचा सिग्नल असेल तो आम्ही ग्रही धरत असतो. फटका तर दमदार होता, परंतु डिक्लेअर झोन 2-35. पस्तीस धावा धावसंख्या फलकावर इथे पाहायला मिळत आहेत. चौथं षटक प्रगतीपथाव असताना तीन फलंदाज गमावलेत, परंतु धावा खूप चांगल्या झाल्यात. ओरपिच होता, यावेळेस ड्राईव्ह करायला गेले फलंदाजाला, त्या ठिकाणी जागेवर थांबवलंय. खूप चांगली लाईन पाहायला मिळाली अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू मिडल ऑफ द लेन, थोडा बाउन्स झाला आणि फलंदाज सरप्राईज झाला, आलाय डॉट बॉल. चार चेंडूमध्ये सात धावा खर्च करत असताना भरत एक चेंडू चांगला तळला. ओ आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, अपील इथे पाहायला मिळते, बॅट्समन बीट होतोय. चांगला चेंडू होता, परफ्युम डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली, अप्रतिम अनप्लेबल डिलिव्हरी. यावेळेस आपण पुल करत असताना वेट अँड बॉच मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, कारण सारंगपुरीकर फार चपल आहेत, रनआउट करण्यामध्ये त्यांचा हात कोणी पकडू शकणार नाहीये. तर रिस्क घेतली नाही. षटक क्रमांक चौथं समाप्त झालं. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 36, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या फक्त आणि फक्त 8 धावा. पहिल्या षटकामध्ये पृथ्वीकरण आदित्यने दिल्या 14, तदनंतर मोहन 10, तदनंतर आदित्यने 4 दिल्या, म्हणजे आदित्यने 2 ओव्हरमध्ये दिल्या 9 सरासरीने 18, तदनंतर भरताला त्याने दिली 8. म्हणजे एकंदरीत चार षटकांमध्ये आपण बघू शकतो धावसंख्या धावफलकावर आहे 9 सरासरीने 36, 9-36. प्रति षटकामागे 10 सरासरी या मैदानावर जास्त पुरेशी अपेक्षित नाहीये, त्यासाठी तुम्हाला प्रति षटकामागे 11-12 सरासरीने तरी ॲटलीस्ट धावा तुम्हाला सजवाव्या लागतील, कारण प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 2-2 फटके येतातच आणि सारंगपुरी टीम मध्ये बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. अर्जुन आलाय अंतिम षटक हाताळण्यासाठी ओव्हर दी विकेट. यावेळेस फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल आणि ती ते आपण बघू शकतो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा ठोकला षटकार. या षटकाराने मोमेंटम वाशाडा टीमला संजीवनी प्राप्त करणारा येतोय हा दमदार दर्जेदार गगनचुंबी षटकार. वातावरणामध्ये षटकरांची उदळपट्टी जर झाली उरलेल्या 5 चेंडूंमध्ये, तर मात्र वाशाळकरांचा हा थैमान थांबवणं कठीण आहे. वाशाळकरांना जर तुम्ही थोडी जरी संधी दिली तरी वाशाळकर ही सेमीफायनल आपल्या बाजूने जुकू शकतो. क्या बात आहे, 42 धावा धावसंख्या फलकावर, चांगली बॅटिंग.
समीरची ओ बीट केले जात आहे. इथे कम बॅक गोलंदाज देखील काय कमी नाहीये, तो देखील आपला क्लास दाखवतोय. एक षटकर आला म्हणून अर्जुन जो रणक्षेत्र कधी सोडत नसतो या कुरुक्षेत्रावर तर बिलकुल सोडणार नाही. कम बॅक षटकारानंतर लगेच डॉट बॉल आलाय, बॅट्समन वर पुन्हा आलाय प्रेशर. एक चेंडू षटकार आला म्हणून काय झालं, दुसरा डॉट आल्यामुळे प्रेशर देखील निर्माण होऊ शकतं. 42 यावेळेस मिस टायमिंग फ्लाय आणि डिक्लेअर झोन एक मिळेल. स्ट्राईक रुटेट झाली, शिवाजींना स्ट्राईक मिळाली, शिवाजी खेळतोय एक धावींवर, फक्त एक धाव. धावसंख्या धावफलकावर एकेरी धावेनी वधारली 43. अंतिम षटक आणि अंतिम षटकामधील अंतिम तीन बॉल तीन चेंडू शेष बाकी. 43 तीन फलंदाज बाद झालेत. स्लोअर वन ऑन साइड ला टर्न केला आपण बघू शकतो. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू दुर्वर्ण खेळला होता, मिड विकेट वर आले. दुसरा धावेचा प्रयत्न आणि रनआउटची विकेट. मी सांगितलं होतं सारंगपुरी टीमच्या हातामधून तुम्ही धावणं म्हणजे एकंदरीत समोरून रेल्वे येणं आणि रेल्वेच्या समोर धावणं. फलंदाज झालाय सुसाइड अटेम्प्ट, वन मोर विकेट इज डाऊन, रनआउट. आमचा राहुल सासे नावाचा जो उगवता सितारा आहे त्यांनी भरपूर सहकार्यापेक्षा मला वाटतं धुरा सांभाळली. ज्या ज्या वेळेस आम्ही नव्हतो त्या त्या वेळेस त्यांनी ही धुरा सांभाळली लिहिले या पद्धतीने त्यांचं देखील. त्यानंतर जयेश विदे आजच्या दिवसामध्ये जरी ते नसतील आज ते खेळाडू कक्षामध्ये आहेत, कारण स्वतःची टीम सेमीफायनलपर्यंत पोहोचवली. त्यांनी देखील पहिल्या दिवसापासून तर अंतिम दिवसापर्यंत भरपूर इथे मेहनत घेतली त्यांचं देखील. आणि आमचे सोमनाथजी खाडे इथे आज फायनलच्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. खाडे सरांचं देखील विशेष करून कौतुक केलं जाईल. प्रामुख्याने प्रत्येक घटक जो इथे जोडला गेला त्या प्रत्येक घटकाचं इथे कौतुक करणं भाग आहे. स्लोवर वन पिक केलाय, उंची 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 आणि उंचीला होतं उत्तर आणि ते उत्तर होतं 6 धावा. हा बॅटर होता अगदी आम्ही बघितलं तर 15 ते 20 वर्षापासून मी शिवाजीला पाहतोय. योगेश भोईर आणि शिवाजी ही जोडी असायची, फेमस जोडी असायची. शेवटचा अंतिम चेंडू आहे, 60 धावा तर होणार नाही, 50 धावा झाल्यात. 50 झाल्यात म्हणजे मॅच 10 सरासरीने आतापर्यंत मेंटेन ठेवली आहे. चांगली धावसंख्या आहे, 50 इज नॉट बॅड एट ऑल, इट्स अ व्हेरी गुड स्कोर. आणि वाशाळा टीमकडे बॉलर चांगले आहेत त्यामुळे मॅच ही चांगली होईल. अंतिम चेंडू फार महत्वाचा आहे, शिवाजी फिनिश करेल कशा पद्धतीने हे देखील बघणं रोमहर्षक आणि रंजक ठरणार आहे. शिवाजी ऑन बॅटिंग मार्क, स्लोवर वन इन साइड आउट, कव्हरच्या डोक्यावर न खेळलेत परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. 52 झाल्या, 53 धावींची गरज आणि 53 धावा या कशा असतील हे आपण बघणार आहोत. आता आपण सत्कार सोहळ्याकडे वळत आहोत. धन्यवाद दत्ता सर. मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. माजी उपसभापती पंचायत समिती शहापूर, ज्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून मोलाचं आर्थिक सहकार्य, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये, सन्माननीय सागरजी लडकू भोईर माजी उपसभापती पंचायत समिती शहापूर यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं. सन्माननीय सागरजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि लाहे ग्रामस्थांच्या वतीनं हा शुभ सन्मान.
खंबाळकर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून मोलाचं आर्थिक सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलंय. सन्माननीय किशोरदादा खंबाळकर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. उपसरपंच ग्रामपंचायतला आहे सन्माननीय. ऑफिस आम्हाला सुपूर्द झाल्या. युवा उद्योजक साजीवली सन्माननीय दीपकदादा सातपुते यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. सन्माननीय दीपकदादा सातपुते युवा उद्योजक साजीवली साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. अँड ग्लास स्टोअर ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर झाले सन्माननीय विलासदादा सरकोत मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय विलासदादा सरकोत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. दादा वाघ ग्रामपंचायत सदस्य आहे ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर झाले मान्यवर दिलीप दादा वाघ यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. 2 मिनिटे सामना थांबवायचा आहे, 2 मिनिटे फक्त सामना थांबवायचा आहे. पंचांना विनंती आहे. दिलीप दादा वाघ यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. चांदेगावचे लाडके लक्ष्मण मामा सापळे आमचे मार्गदर्शक, आमचे टी शर्ट स्पॉन्सर सन्माननीय लक्ष्मण मामा सापळे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. ग्रामस्थ मंडळ आहे आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब आहे यांच्या वतीनं सन्माननीय लक्ष्मण मामा सापळे यांचा शुभ सन्मान. सर्व शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. आलेल्या प्रत्येक अतिथीगणांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. उर्वरित शुभ सन्मान आपण थोड्या वेळाने करतो आहोत. जाऊया मैदानावरती. गेम ऑन.
सामना चालू झाला आहे. या ठिकाणी पहिला चेंडू फुलटो धोता ऑन साइडला खेळतायत. एक सिंगल कंप्लीट दुसऱ्या डावेसाठी धावतायत आणि या ठिकाणी तारांबळ पाहायला मिळाली. निश्चित पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित येत आहेत, मात्र ही धोक्याची घंटा या ठिकाणी वाजली होती. या दरम्यान एक सिंगल रन कंप्लीट करतायत. त्रेपन्न धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. फलंदाजी करत असताना टीम आई गावदेवी सारंगपुरी या संघाची सलामीची जोडी मैदानावरती फलंदाजीसाठी आलेत, मोहन आणि आदित्य. सुरुवात झालीये एका धावेच्या मदतीनं. या ठिकाणी धावफलकाला श्रीगणेशा केलाय. गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. रवी सोनावळे या चेंडूवर फटका खेचतोय. या कव्हरवरती फिल्डिंग सुंदर पाहायला मिळाली. चेंडूला पकडले आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मोठी विकेट या ठिकाणी कॅरी केली जाते. जबरदस्त कमिटमेंट मैदानात पेश करतायत. फलंदाज होतोय रन आउट. पहिली विकेट. संघाचे कर्णधार आपण नाणेफेक कक्षामध्ये टॉससाठी यायचा आहे. दहीगाव संघाचे कॅप्टन आणि लाहे या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. टॉस का बॉस कक्षामध्ये जे मान्यवर प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत, सर्वांना विनंती आहे आपण प्रेझेंटेशन कक्ष थोडासा खाली करायचा आहे. टॉस केला जाईल. लाहे विपक्ष दहीगाव. षटक पहिलं. पहिला धक्का मिळालाय. धावा बनवायच्या आहेत त्या. त्रेपन्न प्रेशर आहे सेमीफायनलचं. यावेळेस या फटक्यावरती पाहायला मिळतील किती धावा जमतील. पंचांचा इशारा सिंगल धावेचा. एका धावेचं योगदान येईल. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला इथून पुढं घेऊन जात आहेत. स्कोअरकार्डवरती आपण पाहत आहे तर दोन धावा. गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी रवी सोनावळेच्या खांद्यावरती. जबरदस्त गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. महत्वाचा फलंदाज आदित्य, मोठ्या फटक्यांसाठी ज्याची ओळख आहे त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. या ठिकाणी न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानावरती डावखोरे आता बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन मनोज यावेळेस प्रमोट केलंय. स्ट्राईक एंड वरती मनोजला आपण पाहत आहे. आदरणीय सागरदादा भोईर, माजी उपसभापती साहेबांच्या शुभास्ते आणि लाहे ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय किशोरदादा खंबाळकर या मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय सागरदादा भोईर आणि किशोरदादा खंबाळकर मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस करतो आहोत. सेमीफायनल नंबर दोनचा हा टॉस या ठिकाणी सादर केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन जोडले गेलेत. यावेळेस पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि पंच व्हाईट प्लस वन. यस, दोन धावा. दोन धावा येतील. स्कोअर कार्ड वरती आपण जोडतोय. पुढे सरकलेलं धावफलक आपण पाहत आहे चार वरती. या चेंडूवर आडव्या बॅटनं फटका खेचलाय. त्या ठिकाणी मिडविकेट बाउंड्रीवरती फिल्डर आहे. सुंदर फिल्डिंग, पकडले फेकलंय तोपर्यंत. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपावलेली आहे. चेक केलं जाईल रनआउटसाठी. थर्ड अंपायर कॉल. तिसरे पंच आमचे मनोजजी आपण कुठं असाल तर या ठिकाणी आहेत. आहेत, ओके. चेक करतायत. रन आउट, फलंदाज बाद.
एक झलक सबसे अलग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. लागलेला धक्का या ठिकाणी सारंगपुरी या संघाला. फलंदाज दुसरा बाद झालाय. मनोजचा खेळ संपला. मोहन आणि रोहन या फलंदाजांच्या खांद्यावर जबाबदारी आली आहे. षटक पहिलं. मान्यवर अशोक सासे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांचा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. या चेंडूवरती खेळलेला फटका त्या ठिकाणी फटका दमदार आहे. दूरवरनं फिल्डर जातोय, अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र या फटक्यात दमदार वजन होतं. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मोहन आणि रोहन ही जोडी मैदानावरती खेळतायत. षटक पहिलं चालू आहे. षटकातला पुढचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होतोय. गोलंदाज तयार. रवीचा हा चेंडू बॅटची एज एज अँड देन टेकन. मोठा हादरा लागलाय. विकेटच्या मागे अप्रतिम झेल. फलंदाज होतोय फेल. लागलेला मोठा धक्का. बिग विकेट बिग लॉस. फलंदाज बाद. दत्ता फर्डे सर आपण कुठे असाल तर या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. दत्ता फर्डे सर षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती जोडल्या त्या अद्यापर्यंत 9 धावा बनवायच्या आहेत. तब्बल 53. या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. या मॅच मध्ये जान पाहायला मिळेल. या मॅच मध्ये निश्चितच रंजकता आपल्याला अनुभवायला मिळेल. कारण तब्बल बनवायच्या आहेत त्या 53 धावा. षटक पहिलं संपलंय. 9 धावा आल्यात. गोलंदाजी करत असताना रवी अतिशय दर्जेदार गोलंदाजी प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळालं. षटक 2 सुरुवात. गोलंदाज दिगंबर अनुभवी गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. दिगंबरचा हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत. दूरवरनं फिल्डर येतोय. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला मात्र हातातनं चेंडू ड्रॉप झाला. आणि या दरम्यान एक छोटंसं जीवनदान मिळतंय फलंदाजाला. बराच वेळ चेंडू हवेत होता. दूरवरनं जवळजवळ ग्राउंड कव्हर केलं होतं मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. या अनुषंगानं आपण पाहाल तर एक चांगल्या दर्जाची फिल्डिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल येते धावफलकावरती. 10 धावा. भरत आणि मोहन मैदानावरती खेळतायत. मोहनवरती मात्र इथून फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी आई गावदेवी सारंगपुरी संघाची या ठिकाणी पाहायला मिळेल. 53 धावांपर्यंत पोहोचायचंय. किल्ला जो लढवायचा इथून मॅजिक फिगर 53 गाठायची आहे. या अनुषंगानं या ठिकाणी खेळ सादर करतायत. कशा पद्धतीनं पार केल्या जातील या धावा. गोलंदाज दिगंबर अनुभवी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. स्लोवर वन. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. आणि एक सिंगल या दरम्यान कम्प्लीट करतायत. एका धावेची मदत आली आहे. स्कोअर कार्डवरती 11 धावा. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. सामना आपण पाहताय. सारंगपुरी विपक्ष वाशाळा. सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा विपक्ष आई गावदेवी सारंगपुरी. या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. जबरदस्त रणसंग्राम आपण पाहताय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लबला आहे आणि ग्रामस्थ मंडळला आहे आयोजित. सुरेश बाळ्यामामा मात्रे चषक. यावेळेस समोर खेळलेला फटका चांगला फटका आहे. खाली क्षेत्र निवडलंय. दूरवरनं फिल्डरसाठी मोठी चेस. दमदार प्रहार. चेंडू निघून जातोय सीमापार. दर्जेदार चौकार. मदतीने इथून धावफलकाला संजीवनी प्राप्त करून देत आहेत. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 15 वरती. 15
15 धावा धावफलकावरती आहेत. बॅट्समन मोहन मैदानावरती सलामीचा फलंदाज ज्याच्यावरती फार मोठी दोरा जबाबदारी दिली आहे. टॉप ऑर्डरचे साथीदार मागे परतलेत. यावेळेस अपील करतायत. पंतांचं बोट आकाशाकडे. मोठी विकेट या ठिकाणी मैदानावरती कॅरी केली जात आहे. मोठा लॉस होत असताना मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार. बॅट्समन मोहनचा खेळ संपला. धन्यवाद. व्हॉट अ कमबॅक. मैदानावर आपण पाहिलं असेल पूर्वार्धामध्ये ज्या वेळेला योगेश भोईर बाद झाला त्यावेळेला नक्कीच मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालं होतं. असं वाटलं होतं की सारंगपुरी संघ मैदानावरती बाजी मारेल. मात्र जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पेश केली. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं असेल तर समीरनं अप्रतिम बॅटिंग केली. 14 धावा त्याच्या बॅटमधनं आणि त्यानंतर धावफलकावरती जोडल्या तब्बल 52 धावा. 53 धावांचं लक्ष ठेवलं आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानावरती जर आपण पाहिलं तर थोडीशी पडझड आपल्याला पाहायला मिळतीये. हा चेंडू सुंदर आहे. खोलवर टप्प्याचा आत्मविश्वास वाढलाय. कॉन्फिडन्स वाढलाय. विजयाच्या दिशेनं आगेकूच करतायत. ही मॅच जिंकायची आहे आणि मेगा फायनलमध्ये पोहोचायचंय. मेगा फायनलचं तिकीट मिळवायचंय. कुठला संघ आजच्या रात्रीला मेगा फायनलमध्ये पहिलं पाऊल टाकेल यासाठी चाललेली मॅच. सेमीफायनलचा थरार मैदानावरती. आई गावदेवी सारंगपुरी विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा. हा चेंडू सुंदर आहे. सरळ विकेट किपरच्या हातात. अपील करतायत. दबाव तंत्र वापरत असताना टप्प्यावरती जबरदस्त मारा करतायत. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावरती पाहायला मिळतायत त्या 15 धावा. 15 ऑन द बोर्ड. वरती आदरणीय अमोल सासे साहेब उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून टी शर्टची सुविधा स्पॉन्सरशिप आपल्याला झालेली आहे. आदरणीय अमोलजी सासे मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. सन्माननीय नवनाथजी भोईर मी आपणास विनंती करतोय अमोल सासे या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. आदरणीय गोकुळ शिरोसे मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय गोकुळ शिरोसे या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून टी शर्टची सुविधा स्पॉन्सर झालेली आहे. सन्माननीय गोकुळजी शिरोसे यांचा शुभ सन्मान आपण करतोय. नवनाथजी भोईर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते गोकुळ शिरोसे मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. या चेंडूवरती पहा समोर खेळतायत. फिल्डर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतायत. एक सिंगल येईल. अतिशय सुंदर कामगिरी पार पाडतायत. भरपूर चांगल्या दर्जाचा क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय एक बिग फाईट मॅच. सेमीफायनल चालू आहे. एका बाजूनं प्रेक्षकांची गर्दी, दुसऱ्या बाजूनं मान्यवरांची रेलचेल. मैदानावरती हाय वोल्टेज ड्रामा. सेमीफायनलची मॅच. या दरम्यान आपण पाहाल तर सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा इन फॉर्म. विकेट. आदरणीय दीपकजी तुपांगे साहेब जिजाऊ सामाजिक संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते खर्डी विभाग मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला
टी शर्ट स्पॉन्सर झालेत आदरणीय दीपकजी तुपांगे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी मंचावरती झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक गळ्यातील ताईत षटक तिसरं चालू आहे आणि स्कोअर कार्ड वरती आपण पाहाल तर नक्कीच दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. फलंदाजांना रोखून ठेवलंय. हा चेंडू सुद्धा सुंदर आहे. अचूक टप्प्यावरती पिच करतायत. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. गोलंदाज रवी सोनावळे. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक. संघासाठीचं तिसरं. या ठिकाणी फलंदाजांना मात्र थांबवून ठेवलंय. 53 धावांचं आव्हान दिलं होतं असं वाटलं होतं की आव्हान या ठिकाणी पार करतील, मात्र त्यांना सुद्धा दूर ठेवलंय. हा चेंडू अपस्टंपच्या जास्त बाहेर. वाईट बॉलचा कॉल येतोय. अवांतरची खून करत असताना पंच आपल्याला पाहायला मिळतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावर आपण पाहताय तर 19 धावा 19 ऑन द बोर्ड. 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतायत. षटक तिसरं चालू आहे. रवी सोनावळेनं मात्र या मॅच मध्ये कंबर कसली आहे. दर्जेदार गोलंदाजी केली होती मात्र हा चेंडू चुकीचा. या चुकीला माफी नाही. दमदार स्ट्रोक येतोय. सामन्यामध्ये संघर्षाचा शंखनाद. चेंडू सीमा पार. षटकार. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 28 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 12 चेंडू 28 धावा. सामना कुठल्या पक्षाच्या बाजूने झुकेल हे आपल्याला पाहायचंय. सेमीफायनलची मॅच आहे मित्रांनो. गेली 5 दिवस भरपूर मेहनत घेतली, संघर्ष केला, कष्ट केले, जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली आणि मैदानावरती अप्रतिम कामगिरी पार पाडली. टॉप 4 मध्ये येत आहेत या दोनही टीम. झुंजतायत. बनवायच्या आहेत त्या 53 धावा. फलंदाजी करत असताना या ठिकाणी आई गावदेवी सारंगपुरी या संघाला स्कोर कार्ड वरती अद्यापपर्यंत जोडतायत. त्या 25 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 28 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का? या धावा पूर्ण केल्या जातील का? मैदानावरती हा संघर्ष इथून पार केला जाईल का? क्रिकेटच्या मैदानावरती कुठलीही गोष्ट अशक्य नसते मित्रांनो. 12 चेंडू 28 समीकरण या ठिकाणी ठेवलंय. बॅट्समन बॅटिंग करत असताना फलंदाज भावेश
आणि त्याला साथ देत असताना मैदानावरती खेळतोय फलंदाज भरत. भरतने एक षटकार मारलाय आणि सामन्यामध्ये परत आणलंय या ठिकाणी सारंगपुरी या संघाला. 12 चेंडू 28 समीकरण इथून पार करायचंय. नवीन गोलंदाज युवा यंगस्टर खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. गोलंदाज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होतोय सिद्धेश. सिद्धेश गोलंदाजीसाठी तयार. स्ट्राईक एंडवरती फलंदाज भावेश. फार मोठी जबाबदारी. 12 बॉल 28 ची गरज. सिद्धेशचा पहिला चेंडू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच ऑन. षटकार. ठोकतोय हा षटकार आणि इथून सामना खुला करतोय. जबरदस्त फटका येतोय बॅट्समन भावेशच्या बॅटमधनं आणि निश्चितच भाव खाऊन जाणारा हा फटका. 6 धावांचा तडाखा. मॅच ऑन केली आहे. 28 हव्या होत्या. 11 बॉल 22 ची गरज. सामना निश्चित वळण घेईल का काय. फुलटो चेंडू आहे. समोर खेळतायत ऑन साईडला. लॉंगॉनवरती फिल्डर आहे. पकडतायत. एक धाव कम्प्लीट. एकच धाव. सुंदर फिल्डिंग. अचूक थ्रो. आणि या अनुषंगानं आपण पाहाल तर केवळ एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. चांगली फटकेबाजी. 2 चेंडूंवरती येत आहेत. 7 धावा आणि सामना इथून मात्र जिवंत केलाय. 10 चेंडू आणि आता 21 धावांची गरज. गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट फिरवली. गती परिवर्तन होतं. अगदी खोलात टाकलेला चेंडू. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन येऊ दिलं नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अशा प्रकारचे चेंडू टाळावे लागतील. निश्चितच गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. संघासाठी टाकलेला हा डॉट आपण पाहाल. युवा यंगस्टर गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर मात्र एक कमबॅक मैदानावरती करतोय. यावेळेस सुद्धा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क नव्हतं. फिरकीवरती खेळायचं म्हणजे फुटवर्क हवं असतं मित्रांनो. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला आणि हा सरळ चेंडू जातो विकेटकीपरच्या स्वाधीन. जबरदस्त कामगिरी पार पाडत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आहेत त्या 32 धावा. षटकार आला पहिल्या चेंडूवरती असं वाटलं होतं की या मॅचमध्ये निश्चित या षटकामध्ये कमबॅक करतायत सारंगपुरीवाले. मात्र लगेचच सुंदर चेंडू येत आहेत. 8 चेंडू आणि 21 धावा. 8 चेंडू 21 धावा. या चेंडूवरती सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः योगेश भोईर चेंडूच्या खाली. अप्रतिम झेल या ठिकाणी टिपतोय. मॅचमध्ये ट्विस्ट पाहायला मिळतंय. भरत तंबूत परत. करत असताना गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पेश केली जाते. जयेश विदे मैदानावरती. संघर्ष योद्धा. इथून संघर्ष करायचा आहे. षटकातला शेवटचा चेंडू. या चेंडूवर आक्रमण करावं लागेल. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज विजयासाठी. कशा पद्धतीनं हे आव्हान पेललं जाईल. हे शिवधनुष्य पेललं जाईल का. 7 चेंडू 21 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती संघाचा मोरख्या सरदार जयेश विदे. या चेंडूवर आडव्या बॅटचा फटका. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी होता मात्र त्याच्या मस्तक पे दस्तक. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सामना जिवंत करणारा हा वैभवशाली फटका. षटकार.
तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलाय. शेवटचे पाच बॉल बनवायच्या आहेत त्या, अजूनही 14 धावा बनवल्या जातील का मैदानावरती. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. अजून एखाद दुसरा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सारंगपुरी संघ मैदानावरती संघर्ष करताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूने एखाद दुसरा डॉट आला तर वाशाळे संघ. यावेळेस अखोलवर टप्प्याचा चेंडू आहे, बॅटवरती आला नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. सिंगल येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. एक धाव स्कोर कार्ड वरती जमवत आहेत. 40 धावा एकंदरीत धावफलकावरती. 4 बॉल 13ची गरज. 4 चेंडू 13 धावा मैदानावरती बनवल्या जातील का. या ठिकाणी स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे आणि मात्र मैदानावरती नवीन बॅटर मैदानात स्ट्राईक एंड वरती खेळतोय रियाज. या चेंडूवर पहा फटका खेळलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनच्या दिशेनं. 2 धावा या चेंडूवरती येतील, धावफलकाला जोडल्या जातील. समीकरण पाहायला मिळेल 2-3 चेंडू आणि 3 चेंडू आणि 11 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. 3 चेंडू 11 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावा बॅटिंग करत असताना रियाज स्ट्राईक एंड वरती. सामना निश्चितच आपण पाहतोय अजूनही दोन्ही संघांसाठी ऑन आहे. दोन्ही संघांसाठी जिवंत हा सामना. मैदानावरती फलंदाजी करत असताना टीम सारंगपुरी. 3 चेंडू बनवायचे आहेत, 11 धावा. चला वेळेची काळजी घ्या. चेंडू मैदानात सुपूर्द करायचा आहे. तीन चेंडू आणि 11 धावांची गरज आहे या ठिकाणी. ही गरज या ठिकाणी पार केली जाईल का. सेमी फायनलची मॅच मैदानावरती संघर्ष दोन्ही संघ करतायत. कुठल्या संघाच्या बाजूने हा निकाल लागेल हे पाहण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल. गोलंदाज तयार. सुंदर चेंडू गोलंदाज परीक्षित या ठिकाणी चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलतोय. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय सारंगपुरी या संघासाठी. एका चांगल्या चेंडू नंतर मात्र समीकरण बदलत गेली. 53 धावांचं लक्ष होतं, चुकलं कुठं हा प्रश्न विचारला जाईल. अजूनही सामना ऑन आहे मित्रांनो. 1 गोल्डन चौकार आणि 1 गोल्डन. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा बनवल्या जातील का मैदानावरती. या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार. भावेश फरोसा आहे. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. विश्वास स्वतःच्या मनगटावरती आहे. हा विश्वास इथून सार्थ ठरवला जाईल का, षटकार ठोकला जाईल का. स्ट्राईक एंड वरती तयार. हा चेंडू पाहिला जाईल, चेक केला जाईल. वाईट बॉल, वाईट प्लस 1. 2 धावा मॅच मध्ये ट्विस्ट येत आहे. 2 चेंडू 8 धावा. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. 2 चेंडू 8 धावांची गरज या ठिकाणी. बनवल्या जातील का. एक मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये मित्रांनो पुन्हा एकदा शिरकाव करतील टीम सारंगपुरी. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. यावेळेस फटका खेचलाय त्या ठिकाणी. फिल्डर आहे, सीमारेषेवरती पकडतायत आणि येत आहेत त्या 2 धावा. या चेंडूवर 2 धावा आल्या. शेवटचा 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 6 धावा मैदानावरती. अजूनही सामना ऑन आहे. भावा बनवाव्या लागतील 1 चेंडू 6 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. रोमहर्षकतेची परिणाम गाठणारा हा सामना. सेमीफायनलची मॅच कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती पेश करणारी मॅच आपण पाहताय. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. सर्वात विश्वसनीय फलंदाज सारंगपुरी संघाचा स्टार खेळाडू भावेश स्ट्राईक एंड वरती. 1 चेंडू 6 धावांची गरज. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या. ह्या मॅचला आपण मित्रांनो भरपूर वेळ आपण खर्च करत आहोत. वेळेची काळजी घ्यावी लागेल. अजून आपल्याला या रात्रीत 2 मॅच कव्हर करायचे आहेत. त्यानंतर प्रेझेंटेशन कव्हर करायचं आहे. वेळेची काळजी घ्या. शेवटची 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. गोल्डन सिक्सर येईल का. इथून जर षटकार आला तर सारंगपुरी गावामध्ये दिवाळी साजरी होईल. इथून डॉट बॉल आला तर वाशाळे गावामध्ये निश्चित सण साजरा केला जाईल. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावा बनवायच्या आहेत. मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा लाही प्रीमियर लीग सुरेश अर्थात बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 ची सेमीफायनलची मॅच. सेमीफायनल नंबर 1 मैदानावरती आपण पाहताय.
यानंतर सुद्धा हाय वोल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच संघ आई गावदेवी स्पोर्ट्स क्लबला आहे आणि आई गावदेवी दहीगाव या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला यापुढील मॅच पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल, सहा धावांची गरज, चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या, अजून भरपूर मॅच कव्हर करायचे आहेत. एक चेंडू, सहा धावांची आवश्यकता. दोन्ही संघ निश्चितच भरपूर चांगला संघर्ष करतायत. दोन्ही संघांचं कौतुक केलं जाईल. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. शेवटचा एक बॉल, सहा धावा, प्रेशर आहे. परीक्षितला आपण पाहताय, एक षटकार बाबेच्या बॅटमधनं आलाय. परीक्षितनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. कोण जिंकेल? हु विल विन द मॅच? हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा, चुकीच्या पद्धतीचा चेंडू. प्रेशर आहे मित्रांनो, प्रचंड प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी. जिथं गर्दीचा महापूर ते आपलं शहापूर. या ठिकाणी एक चेंडू, पाच धावांची आवश्यकता. सामना जिवंत केलेला आहे. सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल हे सांगणं अजूनही कठीण. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच. एक चेंडू, पाच धावा. रोम हर्षकतेची परिणाम गाठली आहेत या मॅचनं. ज्याला कुणाला बीपीचा त्रास त्यांनी मॅच पाहू नका. या चेंडूवरती बॅटची येज, खराब फटका आणि विजयी होत आहे टीम सह्याद्री वाशाळा.